चांदपुर मंदिर बंद रहने से कर्मचारी तथा दुकानदारों पर भूखे मरने की नौबत। कोरोना काल से मंदिर परिसर में सन्नाटा। कर्मचारियों को मिल रहा है केवल हफ्ते में 3 दिन काम। कर्मचारी तथा भक्तों ने प्रशासन से लगाई मंदिर खुलने की गुहार। तुमसर तहसील में प्रसिद्ध चांदपुर हनुमान मंदिर में गोंदिया, नागपुर, वर्धा, बालाघाट तथा कई अन्य शहरों से भक्तों के आने जाने का तांता लगा हुआ रहता था, किंतु गत 8 माह से मंदिर को कोरोना के कारण ताला लगने से भक्तों को मंदिर के पास से ही बिना दर्शन किए लौटना पड़ रहा है। मंदिर में कार्यरत 14 कर्मियों को पूरे सप्ताह काम नहीं मिलने के कारण परिवार पर आर्थिक संकट छाया हुआ है। मंदिर परिसर में लगने वाली दुकानें करीब 8 माह से बंद होने के कारण बैंकों के कर्जे भरना भी अब मुश्किल हो गया है। दुकानों में लगी बिजली कनेक्शन बिल नहीं भरने के कारण अब काटने की नौबत आ चुकी है। प्रशासन तथा सरकार ने मधुशाला तो खुलवा दिए, किंतु मंदिर जैसे धार्मिक स्थलों को अब तक चालू नहीं करवाने के आदेश से भक्तों में प्रशासन के खिलाफ काफी नाराजगी दिखाई दे रही है। मंदिर बंद रहने के कारण सिहोरा व्यापार पर भी इसका असर दिखाई दे रहा है। कोरोना आल्यामुळे आम्हाला मंदिर बंद असल्यामुळे आम्हाला 3-3 दिवसाच्या ड्यूट्या मिळाल्या आहेत। आम्हाला बहुत अडचण आहे आणि आम्हाला पालपोषण करण्यासाठी बहुत परिस्थिती गंभीर झालेली आहे। कोणत्याच प्रकारचे आम्ही मोलमजुरी दुसऱ्या कामावर जात आहेत, म्हणून आम्हाला लवकरात लवकर मंदिर खोलण्याची। हरिराम मनिरामजी लांजे, मुक्काम चांदपूर, पोस्ट शिहोरा, तालुका तुमसर, जिल्हा भंडारा। श्री हनुमान देवस्थान चांदपूर हा मार्च 21 मार्च ते आज 5 नोव्हेंबरपर्यंत बंद आहे लॉकडाऊनमुळे। त्याकरिता आम्हाला फक्त मंदिरामधून 3 दिवसाचा काम भेटतो। आठवड्यामध्ये 3 दिवस आम्ही घरी राहतो, त्यामुळे आमच्या परिवारामध्ये भूकमारीची पाळी आली आहे। त्याकरिता आम्हाला मंदिर पूर्णपणे चालू असल्यास आम्हाला आठवड्यामध्ये पूर्ण पगार मिळत होता, परंतु आता 3 दिवसाचा पगार मिळतो। चांदपूर देवस्थान हा भंडारा तालुक्यात फार मोठं हनुमंतरायाचं मंदिर आहे व ह्या मंदिराच्या परिसरात 101 दुकानं आहेत। जेव्हापासून लॉकडाऊन लागलेलं आहे तेव्हापासून इथं सर्व म्हणजे 101 दुकानदारावरती उपासमारीची पाळी आलेली आहे व इकडे काही रोजगार नाही आणि काही कामधंदे नाही कोणते, व सर्व दुकानदार आणि RBI बँकेकडून या भारत फायनान्सकडून लोन उचललं आहेत। आता हे लोन भरण्याची पाळी आलेली आहे तर ते लोक परेशान करत आहेत की आमचं लोन परतफेड करा, नाही तर तुमच्यावर काढून कारवाई करण्यात येईल। व तसेच आमच्यावर वीज मंडळाने एवढं बिल पाठवलं आहे 12,000-13,000, हा बिल कसा भरावा, नारळवाड्याचे पैसे कसे द्यावा, स्वतःचा पोट कसा भरावा, ह्या सर्व दुकानदारावर उपासमारीची पाळी आलेली आहे। तरी ह्या तुमचं तालुक्याचे तहसीलदार साहेबांनी, आमचे तहसीलचे आमदार साहेब, जिल्ह्याचे खासदार साहेब व कलेक्टर साहेब व आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी हे सर्व बाब्या लक्षात घेऊन हे मंदिर परिसरातील सर्व दुकाने व मंदिर खुलतील अशी आम्ही त्यांना आग्रहाची विनंती करतो। BS क्राइम इंडिया न्यूज के साथ जुड़े रहने के लिए यूट्यूब, वेबसाइट, ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम पर वीडियो देख लाइक, कमेंट और शेयर करें। साथ ही यूट्यूब चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाना ना भूलें और गूगल प्ले स्टोर से bscrimeindianews.com के एप्लीकेशन को डाउनलोड कर रोजाना ताज़ा खबरों के लिए हमारे साथ बने रहें।